नमस्कार, या नेहुड्यामधून पुण्यात आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर पहा, सीटीईटीसाठी यावेळीच्या माध्यमातून आज आपण पहा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पहा 2005, म्हणजे पहा एनसीईएफ पहा 2005 याच्यामधील भाषेसंदर्भामध्ये महत्त्वाचे मुद्दे यावेळीच्या माध्यमातून पहा पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये एनसीईएफवर आधारित पहा तुम्हाला सीटीईटीच्या मराठी भाषे पेपरमध्ये 2-3 प्रश्न पण विचारलेले आढळतील आणि या परीक्षेमध्ये सुद्धा पण विचारले जातील. या ठिकाणी सुरुवातीला आपण राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याविषयी थोडीशी सारांश रूपात माहिती पाहूया आणि त्याच्यानंतर उद्दिष्टे पाहूया किंवा तत्त्वे पाहूया आणि मराठी भाषेविषयी या ठिकाणी माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. तर पहिल्या ठिकाणी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हणजे एनसीईएफ 2005, तर हा शालेय शिक्षणाचा सर्वात नवा राष्ट्रीय दस्तऐवज म्हणून 2005 साली उपलब्ध झाला. याच्यामध्ये मानव विकास संशोधन मंत्रालयाच्या पुढाकाराने प्राध्यापक यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली देशाच्या निवडलेल्या विज्ञानातील नवीन राष्ट्रीय आव्हाने म्हणून याकडे पाहिलं गेलं. नवीन राष्ट्रीय आव्हाने म्हणून या दस्तऐवजाकडे पाहिलं गेलं आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा एनसीईएफ 2005 हा प्राध्यापक यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली तयार केला गेला. लक्षात ठेवायचं आहे, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 अध्यक्ष कोणते? प्राध्यापक यशपाल हे होते. त्यानंतर राष्ट्रीय अभ्यासक्रम 2005 एनसीईएफ 2005 दस्तऐवजाची सुरुवात ही सुरुवात आहे तर ती रवींद्रनाथ टागोर यांच्या संस्कृती आणि प्रगतीवरील निबंधातील अवतरणाने म्हणजे क्वॉट्सने ती सुरुवात झालेली आहे, जे कधी कधी आपल्याला सर्जक वृत्ती म्हणजे सर्जनशीलता आणि निस्वार्थीपणाचा निखळ आनंद हा बालपणी कळीचे असतात. म्हणजे बालपणी सर्जक वृत्ती आणि निस्वार्थीपणाचा निखळ आनंद असतो आणि जर या ठिकाणी या गोष्टीकडे आपण पाहिलं नाही तर जगाला त्यांच्या विकृत होण्याचा धोका आहे याची ते ओळी किंवा अवतरण आठवण करून देतात. त्यानंतर एनसीएफ 2005 हा एनसीआरटीने तयार केले होते आणि पूर्ण करण्याचं जे काम आहे ते संचालक प्राध्यापक कृष्णा कुमार यांच्या नेतृत्वात केलं गेलं आहे. एनसीआरटीने हा एनसीएफ 2005 तयार केला आणि पूर्ण करण्याचं जे काम आहे ते प्राध्यापक कृष्णा कुमार यांच्या नेतृत्वाखाली केलं गेलं. याचे मुख्य उद्दिष्ट होतं विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अनुभवांना संधी देऊन आत्मज्ञान म्हणजे स्वतः ज्ञान प्राप्त करण्याच्या योग्य बनवणे. म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःचं ज्ञान ते स्वतः त्यांनी प्राप्त केलं पाहिजे त्यासाठी योग्य बनवणं, तर हे याचं उद्दिष्ट आहे एनसीएफ 2005. विद्यार्थ्यांना पाठांतर पद्धतीतून काय करायचं आहे? मुक्त करायचं आहे. एनसीएफ 2005 या शिक्षण प्रक्रियेद्वारे प्राथमिक शिक्षणात लागू केलं गेले जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. आता या ठिकाणी एनसीएफ 2005 कशामुळे लागू केलं गेलं? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि ज्याच्यामध्ये पाठांतर पद्धतीला मुक्त केलं गेलं किंवा पाठांतर पद्धतीवरती पा निर्बंध लादले गेले आहेत. एनसीएफ 2005 आठव्या अनुसूचीतील सर्व ज्या काही भाषा आहेत त्या भाषांमध्ये भाषांतर केलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा एनसीएफ 2005 थोडीशी ओळख या ठिकाणी आपण पाहिली आहे. आता या ठिकाणी एनसीएफ 2005 प्रमुख सूत्र काय आहे? तर पहा, एनसीएफ 2005 मुख्य सूत्र आहे पहा ओझ्या विना शिक्षण. ओझ्या विना शिक्षण हे एनसीएफ 2005 प्रमुख सूत्र होतं. आता एनसीएफ 2005 मधील काही मार्गदर्शक तत्व आहेत पहा, या मार्गदर्शक तत्वावरती सुद्धा 100% प्रश्न विचारले जातात आणि यावरच आधारित काही प्रश्न असतात. लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे तुम्ही इतर विषयाचे जरी प्रश्न केले तर या मार्गदर्शक तत्वावरतीच अवलंबून असतात. त्याच्यामध्ये मार्गदर्शक तत्व समजून घ्यायचे आहेत आणि लक्षात ठेवायचे आहेत. तर पहा, पहिलं मार्गदर्शक तत्व आहे की ज्ञानाचा संबंध हा शाळेच्या बाह्य जीवनाशी जोडला गेला पाहिजे. म्हणजे शाळेमधील जे काही ज्ञान आपण मिळवतो किंवा विद्यार्थी ते ज्ञान मिळवतात तर त्या ज्ञानाचा बाह्य जीवनाशी संबंध जोडला गेला पाहिजे. बाह्य जीवनामध्ये त्या ज्ञानाचा त्याला वापर करता आला पाहिजे. तर हे सर्वात महत्त्वाचं मार्गदर्शक तत्व आहे. म्हणजे ज्ञान फक्त शाळेपुरतंच मर्यादित राहिलं नाही पाहिजे, तर त्याचा जो उपयोग आहे तो त्याच्या व्यावहारिक जीवनात पण त्याला किंवा बाहेर जीवन जगत असताना त्याला झाला पाहिजे. त्याच्यानंतर गोकमपट्टीपासून किंवा पाठांतर पद्धतीपासून शिक्षणाची काय करणे? सोडवणूक करणे. विद्यार्थ्यांनी समजून घेऊन शिकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे. म्हणजे गोकमपट्टी जी होती किंवा पोपटपंची होती त्याच्यापासून या शिक्षणाची सोडवणूक करणं हे 2005 चे मार्गदर्शक तत्व होतं.
त्याच्यानंतर शिक्षण हे पाठ्यपुस्तक केंद्रित न राहता, लक्षात ठेवा आपण याच्यावरती प्रश्न पाहिले आहेत की शिक्षण हे पाठ्यपुस्तक केंद्रित न राहता ते मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा उपयोग होणे म्हणजे पाठ्यपुस्तकाबाहेरचं शिक्षण, म्हणजे फक्त पाठ्यपुस्तकापुरतंच शिक्षण केंद्रित न राहता ते मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या पाठ्यपुस्तक त्या शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे. त्या शिक्षणामधून विद्यार्थ्यांचा चारही बाजूंनी सर्वांगीण असा विकास होणं या ठिकाणी हे मार्गदर्शक तत्व आहे. त्यानंतर परीक्षा या जास्त लवचिक होऊन वर्गातील जीवनाशी एकात्म होणे, ज्या परीक्षा आहेत त्या लवचिक झाल्या पाहिजे, ताठर असता कामा नये. या ठिकाणी त्या लवचिक होऊन वर्गातील जीवनाशी त्या एकात्म असल्या पाहिजे. तर पहा ज्या परीक्षा ताठर असतात तर त्याच्यामधून विद्यार्थ्यांमध्ये एक नेगेटिव्हिटी निर्माण व्हायची, म्हणून या ठिकाणी या परीक्षा पद्धतीमध्ये बदल होणं खूप गरजेचं होतं आणि या एलशेप 2005 मध्ये या गोष्टीवरती भर देण्यात आला आहे की त्या परीक्षा आहेत त्या लवचिक झाल्या पाहिजे, विद्यार्थ्यांच्या सोयीने झाल्या पाहिजे आणि त्या वर्गातील जीवनाशी एकात्म असल्या पाहिजे. त्याच्यानंतर राष्ट्रीय मूल्यांप्रति एक निष्ठावंत विद्यार्थी तयार होणं, राष्ट्रीय मूल्यांप्रति एक निष्ठावंत विद्यार्थी हा तयार झाला पाहिजे आणि यासाठी फक्त शिक्षण देऊन किंवा उदाहरणं देऊन चालणार नाही तर तशा प्रकारचं वातावरण आपल्या वर्गामध्ये निर्माण करावं लागेल आणि त्याच वेळेस राष्ट्रीय मंडळाप्रती एक निष्ठावंत विद्यार्थी तयार होणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही 5 मार्गदर्शक तत्वे सांगितलेली आहेत. तर खूप महत्वाची ही मार्गदर्शक तत्वे आहेत, त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहेत आणि समजून घ्यायची आहेत, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यानंतर पहा मुलांना काय आणि कसं शिकवायचं या विषयावर ज्ञान केंद्रित करण्यासाठी हा एक दस्तऐवज आहे ज्याच्या सूचना खालील प्रमाणे आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणजे मुलांना काय आणि कसं शिकवायचं किंवा ज्ञान केंद्रित कशा प्रकारे करायचं यासाठी काही सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत. त्या सूचना सुद्धा खूप महत्वाच्या आहेत की एनशेप 2005 चे सर्वात महत्वाचं मुख्य उद्दिष्ट आहे की जीवन आणि ज्ञानामध्ये अंतर कमी करणे, तर हा एक उद्दिष्ट होतं आणि या प्रक्रियेमध्ये मुलांचं शालेय जीवन हे बाह्य जगाशी जोडलं जाणं आवश्यक आहे. जे आपण पहिलं तत्व पाहिलं की मुलांचं शालेय जीवन हे बाह्य जगाशी जोडलं पाहिजे आणि जीवन आणि ज्ञानामध्ये अंतर काय करायचं कमी करायचं. लहान वयातच मुलांना परिपूर्ण बनण्याची आकांक्षा जे पालक बाळगतात तर ती बाळगणं चुकीचं आहे असा कडक संदेश पालकांना द्यायचा आहे. म्हणजे पहा लहान वयामध्येच विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केलं पाहिजे किंवा ज्या काही अपेक्षा पालक विद्यार्थ्यांकडून व्यक्त करतात तर त्याच्यामुळे विद्यार्थी त्या ठिकाणी आत्मकेंद्री बनू शकतात, घेऊन घेणं त्यांच्यावर निर्माण होऊ शकतो, मला हे आलंच पाहिजे, मला हे येत नाही, अशामुळे विद्यार्थ्यांमध्ये पहा जे काही निगेटिव्हिटी आहे ती निर्माण होते. त्याच्यामुळे लहान वयामध्येच मुलांना परिपूर्ण बनवण्याची जी काही आकांक्षा आहे तर ती बाळगणे चुकीचं आहे असा कडक संदेश पालकांना द्यायचा आहे. त्यानंतर अध्यापनात ज्ञातपासून अज्ञातपर्यंत, म्हणजे माहीत आहे माहितीपासून जे माहिती नाही तिकडे, मूर्तापासून अमूर्ताकडे अशा सूत्रांचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. विद्यार्थ्यांना जे माहिती आहे त्यापासून जे विद्यार्थ्यांना माहिती नाही तिकडे जायचं आहे, ज्या मूर्त गोष्टी आहेत त्या मूर्ताकडून अमूर्ताकडे जायचं आहे, अशा सूत्रांचा जास्तीत जास्त वापर अध्यापनात शिक्षकांनी करायचा आहे. उपदेश देऊन नव्हे, उपदेश द्यायचा नाही, फक्त उपदेश द्यायचा नाही तर वातावरण देऊन मूल्य स्थापित करायचे आहे. म्हणजे जे मूल्य असतात त्या मूल्यांसाठी वर्गामध्ये सुद्धा एक वातावरण द्यायचं आहे, वातावरण तयार करायचं आहे आणि अशा प्रकारचे मूल्य स्थापित करायची आहे, त्यासाठी फक्त उपदेश देऊन चालणार नाही. त्यानंतर चांगल्या विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीत बदल होणं आवश्यक आहे, जे चांगले विद्यार्थी आहे त्यांच्या अभिव्यक्तीमध्ये बदल होणं आवश्यक आहे. म्हणजेच काय तर एक चांगला विद्यार्थी असा असावा की जो तर्कसंगत आणि वादाच्या माध्यमातून शिक्षकांकडे आपला मौल्यवान विचार व्यक्त करेल. एक चांगला विद्यार्थी काय करेल, एक तर्कसंगत वादाच्या माध्यमातून तर्कसंगत आपले विचार शिक्षकाकडे काय करेल तो व्यक्त करतो. आवाढावे जो अभ्यासक्रम आहे तो म्हणजे पुस्तकाच्या शिक्षण व्यवस्थेच्या अपयशाचं चिन्ह होय. जो अभ्यासक्रम आहे तो आवाढावे नसावा, अभ्यासक्रम थोडक्यात पाहिजे तो आवाढावे नसावा, कारण जो आवाढावे अभ्यासक्रम असतो तो पुस्तकाच्या शिक्षण व्यवस्थेच्या अपयशाचं काय असतो सर्वात महत्वाचं चिन्ह असतं किंवा कारण असतं. त्यानंतर मुलांना शाळेबाहेरच्या जीवनात तणावमुक्त वातावरण प्रदान करणं, शाळेबाहेरचं जे जीवन आहे तर ते तणावमुक्त झालं पाहिजे किंवा त्यासाठी एक तणावमुक्त वातावरण त्यांना प्रदान केलं गेलं पाहिजे, तर याची सुरुवात शाळेमधूनच करायची आहे. समुदायाला मानव संसाधन म्हणून वापरण्याची संधी देणे, समुदाय आहे तर त्या समुदायाला एक मानव संसाधन एक संसाधन एक साधन म्हणून वापरण्याची संधी दिली गेली पाहिजे. त्यानंतर लायब्ररीत किंवा वाचनालयात मुलांना स्वतः पुस्तक निवडण्याची संधी द्यायची आहे. म्हणजे आपण किंवा एक लायब्ररीन असेल तर तो काय करतो,
की स्वतः विद्यार्थ्यांना हे पुस्तक वाच किंवा ते पुस्तक वाच असं आपण म्हणतो किंवा तो म्हणतो आणि पुस्तके विद्यार्थ्यांना देतो, तर असं या ठिकाणी होता कामा नये. तर विद्यार्थ्यांनी वाचनालयामध्ये स्वतः पुस्तक जे आवडेल ते पुस्तक त्यांनी निवडायचं आहे आणि ते वाचायचं आहे, म्हणजे स्वतः पुस्तक निवडण्याची संधी विद्यार्थ्याला द्यायची आहे. विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याची भावना ही मर्यादित प्रमाणात वापरली पाहिजे. विद्यार्थ्यांना शिक्षा केली गेलीच नाही पाहिजे, कारण ज्या काही शिक्षा असतात त्या शिक्षा एक निगेटिव्ह आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये त्याच्यामुळे न्यूनगंड निर्माण होतो. म्हणून या ठिकाणी ज्या शिक्षा करण्याची ज्या भावना असते शिक्षकांची, तर ती मर्यादित प्रमाणात वापरली गेली पाहिजे. शिक्षकांना मानवी शैक्षणिक संसाधने ही वेळेवर दिली पाहिजे. शिक्षकांना जी काही मानवी शैक्षणिक संसाधने असतात किंवा स्रोत असतात, शैक्षणिक स्रोत असतात, तर ती वेळेवर दिली पाहिजे, ज्याच्यामुळे शिक्षकांना त्यांच्या अध्यापनासाठी फायदा होईल. मुलांना अनुभव आणि रुची यांना प्राधान्य देणारी, मुलांमध्ये अनुभव, मुलांचे जे काही अनुभव असतात, अनुभव आणि रुची यांना प्राधान्य देणारी बाल केंद्रित शिक्षण पद्धती प्रदान करणं, बाल केंद्रित शिक्षण पद्धती जर असेल तर विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये अनुभवाचा रुचीचा त्या ठिकाणी विचार केलेला असतो. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारची पद्धती विद्यार्थ्यांना प्रदान केली गेली पाहिजे. शिक्षकांचं प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हा एक सातत्यपूर्ण प्रक्रिया म्हणून स्वीकारली गेली पाहिजे. शिक्षकांचं प्रशिक्षण हे सातत्यपूर्ण असलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं मूल्यांकन सुद्धा एक सातत्यपूर्ण असलं पाहिजे, आणि ह्या दोन्ही ज्या काय प्रक्रिया आहेत त्या सातत्यपूर्ण प्रक्रिया म्हणून स्वीकारल्या गेल्या पाहिजे. तर अशा प्रकारे या ठिकाणी या सूचना या दस्तऐवजामध्ये दिलेल्या आहेत, NCF 2005 मध्ये. आता या सूचना सुद्धा खूप महत्वाच्या आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न त्याच्यावरती आधारित विचारले जातील. त्यानंतर पहा सर्वात महत्वाचं म्हणजे NCF 2005 मधील भाषेचा दृष्टिकोन काय होता किंवा भाषेचा दृष्टिकोन काय आहे, तर पहा खूप महत्वाचा आहे. तर पहा पहिला दृष्टिकोन होता की मुलांना त्यांच्या मातृभाषेतच शिक्षण दिलं पाहिजे. तर पहा NCF 2005 मध्ये सांगितलं आहे की मुलांना जे शिक्षण आहे ते त्यांच्या मातृभाषेमध्येच दिलं पाहिजे, म्हणजे आपली मातृभाषा मराठी आहे, तर मुलांचं शिक्षण हे मराठीमधून झालं पाहिजे, म्हणजे मातृभाषेतून झालं पाहिजे. आणि शिक्षकांना वर्गात बहुभाषिक वातावरणाचे महत्व वापरण्याची क्षमता दिली पाहिजे, कारण पहा बहुभाषिक वातावरण खूप महत्वाचं आहे, आणि हे बहुभाषिक वातावरणाचं महत्व वापरण्याची क्षमता शिक्षकांना करून दिली पाहिजे. त्याच्यानंतर पहा त्रिभाषा सूत्र, म्हणजे मातृभाषा द्वितीय भाषा म्हणून हिंदी आणि तिसरी भाषा म्हणून पहा इंग्रजी, हा पुन्हा आणण्याच्या दिशेने कार्य केलं पाहिजे. तर आता सुद्धा आपल्या शिक्षणामध्ये त्रिभाषा सूत्रच वापरलं आहे, म्हणजे पहिली भाषा मातृभाषा असते, नंतर हिंदी आणि इंग्रजी, अशा प्रकारे या तीन भाषा त्रिभाषा सूत्र म्हणून वापरल्या जातात. आता या ठिकाणी जो काही नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे 2020, याच्यामध्ये या त्रिभाषा सूत्राबरोबरच संस्कृत भाषेचा सुद्धा निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे, तर ते देण्यात आलेलं आहे. भारतीय समाजातील बहुभाषिक स्वरूप हे शालेय जीवनाच्या उत्कर्षासाठी एक संसाधन म्हणून पाहिलं पाहिजे. भारतीय समाजामध्ये जे काही बहुभाषा आहेत त्या बहुभाषिक स्वरूप शालेय जीवनाच्या उत्कर्षासाठी एक संसाधन म्हणून पाहिलं पाहिजे, कारण पहा बहुभाषिक हा एक महत्वाचा असा घटक आहे आणि बहुभाषिकमुळे किंवा बहुभाषिकतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक शालेय जीवनामध्ये चांगला उत्कर्ष निर्माण होतो, विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात संध्या निर्माण होतात. म्हणून पहा या ठिकाणी हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आता आपण बहुभाषिकतेवरती एक व्हिडिओ नक्की पाहूया. मुलांमध्ये भाषा समजून घेण्याची आणि व्यक्त करण्याची क्षमता ही जन्मतःच असते. तर पहा मुलांमध्ये भाषा समजून घेण्याची, व्यक्त करण्याची क्षमता किंवा भाषा ग्रहण करण्याची क्षमता असतात त्या जन्मजातच असतात. सर्व शालेय विषयांना आणि विद्याशाखांना संभाषण, श्रवण आणि लेखनाची भाषाविषयी कौशल्य ही उपयोगी पडतात. हे सर्व शालेय विषय असतात, जसे गणित असेल किंवा इतर विज्ञान असतील किंवा समाजशास्त्र विषय असतील, तर या सर्व शालेय विषयांना आणि विद्याशाखांना संभाषण, श्रवण आणि लेखनाची भाषेविषयी कौशल्यच उपयोगी पडतात. त्यामुळे अगदी प्राथमिक वर्गापासून उच्च माध्यमिक शिक्षणाच्या वर्गापर्यंत या कौशल्याच्या आधारेच मुलांच्या ज्ञानाची रचना करण्याचा पाया हा उभारला जातो हे मान्य करायला हवं. जर भाषाविषयक कौशल्य या ठिकाणी निर्माण झाली नाहीत, विकसित झाली नाहीत, तर या ठिकाणी या गोष्टी होणार नाहीत, म्हणजे याचा पाया या भाषा शिक्षणामधूनच पाडला जातो किंवा घातला जातो हे मान्य केलं पाहिजे. त्यानंतर पहा मुलांच्या मातृभाषेला ज्ञानाचे उत्तम माध्यम समजून त्रिभाषा सूत्र नव्याने राबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यात आदिवासी भाषांचा समावेश केला पाहिजे. या ठिकाणी मुलांच्या मातृभाषेला एक ज्ञानाचं उत्तम साधन
मुलांची जी मातृभाषा असते तर त्या मातृभाषेमधूनच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळतं. विद्यार्थी चांगल्या प्रकारच्या ज्ञानाची निर्मिती आपल्या मातृभाषेतूनच करतात हे समजून घेऊन त्रिभाषा सूत्र नवीन राबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आदिवासी भाषा आहे त्या आदिवासी भाषांचा समावेश केला पाहिजे. त्यानंतर मातृभाषेच्या सशक्त अध्यापन पद्धतीच्या आधारेच इंग्रजी भाषा यशस्वीपणे शिकवणे शक्य होईल. म्हणजे जी मातृभाषा असते विद्यार्थ्याची त्या मातृभाषेच्या सशक्त अध्यापन पद्धतीच्या आधारेच इंग्रजी भाषा ही यशस्वीपणे शिकवता येते. कृपा याच्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जातो, विचारला गेलेला आहे. मातृभाषेच्या सशक्त अध्यापना पद्धतीच्या आधारेच इंग्रजी भाषा ही यशस्वीपणे शिकवता येते डायरेक्ट मेथड न वापरता. म्हणजे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे मराठी येत असेल, वाचता येत असेल, तर त्या पद्धतीच्या आधारे आपल्याला इंग्रजी भाषा चांगल्या प्रकारे शिकवता येते. विद्यार्थ्यांना सुद्धा इंग्रजी भाषेच्या चांगल्या प्रकारे आत्मसात होते. शालेय जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी भारतीय समाजातले भाषा वैविध्य हे एक संसाधन मानले पाहिजे. म्हणजे बहुभाषिकता म्हणजे शालेय जीवन एक चांगल्या प्रकारे समृद्ध करण्यासाठी, चांगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय समाजातले जे काही भाषा वैविध्य आहे किंवा बहुभाषिकता आहे हे एक संसाधन म्हणून मानलं पाहिजे. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा भाषेचा दृष्टिकोन यांचे 2005 मध्ये मांडलेला आहे. याच्यावरती प्रश्न तुम्हाला 100% विचारले जातील. तर अशा प्रकारे एनशेफ 2005 चा भाषेच्या दृष्टीने हा एक आराखडा आहे ज्याच्यामध्ये आपण मार्गदर्शक तत्वे पाहिले जे खूप महत्वाचे आहेत, प्रमुख सूत्र पाहिलं आणि या ठिकाणी जो काही सारांश आहे किंवा ओळख आहे ती या ठिकाणी आपण पाहिली आहे. इतर विषयांचा आपण याच्यामध्ये पण समावेश केला नाही हे लक्षात घ्यायचं आहे. आपण फक्त भाषेच्या संदर्भात याच्यातून जी काही माहिती आहे ती पाहिलेली आहे. तर पाय एलशेप 2005 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा या संदर्भात आपण ही माहिती पाहिली आहे. तर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून, तोपर्यंत धन्यवाद.